का हो गड्या हो नाराज दिसलाय सर नाराज नाही हो चार दिवस झालं जे मावळ्यांनी ज्या ज्या ठिकाणी रगत सांडलेलं त्या ठिकाणी आमचं जे घाम सांडला ना तो आमचा घाम नव्हता हो ते पण आमचं रागातच होत पण आज आम्हाला आहे ना घरी जायची जी ओढ होती पहिल्या दिवशी आलेलो ती ओढच आमची निघून गेली कारण की का तर आपले गुरुमाऊली जे आहेत जे गुरुवारी आहेत ते राव एवढे थकले असताना देखील त्यांना मानसन म्हणायची गरज नसताना ते खाली बसतात एवढे मोठे नेते लोक आले ते वर बसलेले खुर्चीवरती तरी आमचे गुरुजी बसले नाहीत त्यांच्याकडून आम्हाला खूप काय शिकायला मिळालं जसे आपले छत्रपती शिवराय होते तसेच आम्हालाही शिकायला मिळालं बरोबर का नाही हो शिवराय तेच सांगा तुम्ही पण आहे बरं का डोळ्यात पाणी येतं गुरुजींचा त्याग बघून आहे ना डोळ्यात पाणी येतं तर आपण जाताना इथली जी शिदोरी घेऊन जातोय ना आयुष्यभरासाठी शिदोरी आता एवढं जागा लक्षात ठेवलंय बरं का की जगायचं तर फक्त जगायचं तर फक्त हिंदवी स्वराज्यासाठी जो त्याग महाराजांनी केलाय जो त्याग गुरुजींनी केलाय ना तो त्याग आपण पण करायचा बरं का बरोबर आहे बरोबर आहे तुमचं ग्रहण झालंय बघा हे असे होते या काय सांगायचं तुम्हाला उठ भरून आलंय हे मावळ्यांचं रक्त जे सांडलंय ना आता इथून निघताना आम्ही एक ठरवलंय वर्षभर घाम गाळायचा आणि तो गाळायचा गडकिल्ल्यांवर आताची परिस्थिती बघा स्मारक आहेत आपले जिवंत स्मारक आहेत आता आपण वंदनगडावर काम करतोय ना आता इथून पुढे अजून जोमानं काम करायचं बरं का वंदनगडावर मावळ्यांनी रक्त सांगितलं आपण काय सांगायचं रक्ताच्या रूपामध्ये बरं का आणि जसं गुरुजींनी सांगितलेलं भक्तिशक्ती गंगा असे आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये पण लाभलेले आहे स्वतः गुरु देखील आपले वारकरी संप्रदायांना मानतात मग एकत्र येऊन एकत्र संघटनेने येऊन आपलं कार्य आपण वाढवलं पाहिजे याच्यामध्ये तुमची पण आम्हाला साथ पाहिजे येणार की नक्की येणार ना या ना मग जय